subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. क्रिसमस, नया साल और लगातार आई हुई छुट्टियां, 2020 साल को अलविदा कहने के लिए और 2021 ये नए साल का स्वागत करने के लिए कई लोगों ने बाहर घूमने जाने का प्लान किया होगा। अगर बात रायगढ़ जिले की हो तो बीचेस और फोर्ट्स तो हमेशा टूरिस्ट अट्रैक्शन रहे हैं, खास तौर पर मुरूर तालुका का जंजीरा किला। इस किले पर आने वाले दिनों में भीड़ होने की संभावना है, इसलिए रायगढ़ कलेक्टर निधि चौधरी ने 25 दिसंबर से लेकर 2 जनवरी तक मुरूर जंजीरा किला पर्यटकों के लिए बंद रखने का आदेश दिया है। तो अगर आप नए साल का स्वागत मुरूर जंजीरा पर्यटन क्षेत्र में करने का सोच रहे हो तो अपने प्लान्स कैंसिल करने पड़ेंगे। इसलिए सभी लोगों से कलेक्टर निधि चौधरी ने आह्वान किया है कि वे 25 नवंबर से लेकर 2 जनवरी तक किले पर घूमने ना जाए। यदि कोई कानून का उल्लंघन करता है तो उस पर कार्यवाही की जाएगी, ऐसे आदेश उन्होंने दिए है। मागील जे शनिवार रविवार होता त्या दिवशी तिथे ASI चे ऑफिसर्स गेले होते आणि खूप जास्त प्रमाणात गर्दी होती। इनफॅक्ट 3000 तिकीट त्यांनी विकलेले होते आणि टिकेटेड टुरिस्ट पण असू शकतात, तर खूप जास्त मोठी संख्येमध्ये तिथे टुरिस्ट होते। एक महत्वाची गोष्ट की तिथे जेटी नाही आज पण, आणि ते अत्यंत असुरक्षित पद्धतीने बोटीमध्ये भरून जास्त संख्येमध्ये, कोविड तर आहेच, कोविड शिवाय पण अन्यथा नागरिकांची जीवाला धोका आहे अशा त्या दिवशीची परिस्थिती होती। या कारणाने ASI चे ऑफिसर्सनी मला फोन करून सूचना दिली, सांगितले की हे तिथे बेसिकली खूपच जास्त संख्येमध्ये, कोविड तर पसरणारच पण काही दुसरी दुर्घटना असू शकते, घडू शकते। तर या कारणाने नागरिकांची सुरक्षेची उपाययोजना म्हणून हे बंद करण्याची आदेश काढण्यात आलेले आहे। यापूर्वी पण आम्ही अनेकदा नागरिकांना सूचना दिली होती, हॉटेल्स, रेस्टॉरंट सगळीकडे, की आपण नियमांचे पालन करा, कधी बंदी लागणार नाही। आता 3000 पर्यटक ताजमहल मध्ये पण आज जाऊ शकत नाही एका दिवशी, तर ते एक म्हणजे किल्ल्याच्या जेटी नाही, छोटी बोटी आहे, मच्छीमारीची बोटी, त्याच्यामध्ये बसून जातात आणि खूप मोठी संख्येमध्ये बोटीची क्षमता बेकार जास्त संख्येमध्ये तिथे बोटी मध्ये बसून लोकांना घेऊन जातात। तर एकमेकांच्या जीवाला धोका आहे, कोविड शिवाय धोका आहे, या कारणाने गरजेचं झालं होता। देर आर इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पर्यटकांचे पण इंटरेस्ट बघून माझ्याकडे पोलिसने अहवाल पाठवला होता, ASI नी मला फोनवर सूचना दिली होती, या कारणाने बंद केला। जरी तिथे नियमांची पालना करण्यासाठी लोक तयार असेल तर ते ओपन करण्यास मला काही प्रॉब्लेम नाही। जिल्हा पर्यटकांचा जिल्हा आहे, पर्यटकांचा जिल्हा म्हणून ओळख आहे। इट ऍक्च्युली इज अ व्हेरी डिफिकल्ट डिसिजन व्हेन वी टेक दिस, पण ते तिथे नागरिक काहीही काळजी घेत नाही, मास्क वापरत नाही, जास्त गर्दीमध्ये उभे राहतात, तर ते बदल करण्यासाठी गरजेचं होतं। आवाज टुडे श्वेता भोईरकी रिपोर्ट, रायगड। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।